हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत इयत्ता 9 विषय गणित, दिवस आहे 10वा. चला मित्रांनो सुरुवात करूया. तुम्ही त्याआधी या चॅनलला नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरही करत जा. त्याचप्रमाणे मित्रांनो, मागील दिवसाचे व्हिडिओ पाहिजे असतील किंवा पूर्व चाचणीचे व्हिडिओ पाहिजे असेल तर सेतू 2023 इयत्ता 9 ही प्लेलिस्ट निवडा. तुम्हाला सगळे 9वीचे व्हिडिओ एकाच ठिकाणी मिळतील, तुमचा अभ्यास लवकर होईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता सुरुवात करूया. आजचा आपला हा दिवस जो आहे तो आहे 10वा. तर फ्रेंड्स, इथे बघा, कृती पूर्ण करायची सोपं आहे अतिशय, तेही आपण भरणार आहोतच. काय बघा, आकृतीत ए बी सी हा टिंबटिंब त्रिकोण आहे मित्रांनो. हा काटकोन त्रिकोण आपल्याला दिसतो आहे, नाही का? हा इथे आहे म्हणजे काटकोन आहे, लिहून टाका. हा काटकोन त्रिकोण आहे, ओके फ्रेंड्स. इथे लिहिणार काटकोन त्रिकोण आहे, ओके. त्रिकोण ए बी सीमध्ये रेख ए बी, रेख बी पी व रेख सी बी हे 3 शिरोलंब आहेत. रेख बघा ए बी, नंतर बी पी, नंतर सी बी, हे काय आहेत? 3ही शिरोबिंदू आहेत. वरील तिन्ही शिरोबिंदू शिरोलंब एकाच बिंदूत छेदतात, एकाच बिंदूत छेदतात. काटकोन त्रिकोण ए बी सीचा लंब संपात बिंदू हा बी आहे. हा काय? तर मित्रांनो तो आहे बी. पुढचा प्रश्न घेऊया. तो काय बघा, प्रश्न दुसरा. लेंथ ऑफ एक्स वाय बरोबर लेंथ ऑफ एक्स झेड आपल्याला दिलेला आहे. मग एक्स वाय झेड हा समद्विभुज त्रिकोण आला, कारण की दोन बाजू सारख्या आहेत. मग इथे लिहा समद्विभुज त्रिकोण. त्रिकोण एक्स वायचे उरलेले 2 शिरोलंब काढा, शिरोलंबाच्या छेदनबिंदूस ओ नाव द्या व एक्स वाय झेड त्रिकोण एक्स वाय झेडच्या लंबसंपाताच्या बिंदूचे स्थान त्रिकोणाच्या टिंबटिंबमध्ये आहे. आता मित्रांनो आपल्याला समजायचं, लंब हा काढायचा असेल, शिरोलंब काढायचा असेल, तर इथून लंब टाकावा लागेल या पद्धतीने काढा, इथून लंब टाकावा लागेल या पद्धतीने काढा. हा लंब काढला तर लंब संपाताचे स्थान कुठे आहे? तर मित्रांनो एक्स पी यावर आपल्याला दिलेलं असेल, नाही का? इथे त्याचं नाव असणार आहे, याला ओ नाव द्यायचे, याला ओ नाव देऊ आपण. त्याला वेगळा रंग देतो म्हणजे तुम्हाला ते कळेल. याला नाव देऊ तुम्ही ओ, ओके. आता एक्स वाय झेडच्या लंबसंपात बिंदूचे स्थान त्रिकोणाच्या अंतर्भागात, त्रिकोणाच्या अंतर्भागात आहे असं इथे तुम्ही लिहा. आता पुढचा प्रश्न घेऊया, तिसरा प्रश्न नेमका आहे काय. आता फ्रेंड्स इथे आपल्याला काय दिले बघा, एलेमेंटमध्ये रेख 3 रेख दिले आहेत या मध्यकात. मध्यकामध्ये मित्रांनो इथे एल क्यू मला दिसते, एल क्यू ही एक मध्यका, दुसरी आहे एम पी, एम पी, तिसरी आहे मित्रांनो एन आर, एन आर, एन आर आहे, लक्षात घ्या. या आहेत एलिमेंटच्या तिन्ही मध्यका एक संपाती आहे, एक संपाती म्हणजे एकाच बिंदू छेदत आहेत, म्हणून एलिमेंटचा मध्यका संपात बिंदू हा जी आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला इथे हे फक्त लिहायचं होतं. बघा पुन्हा सांगतोय ते नेमकं काय लिहायचं होतं तुम्हाला. इथे लिहिणार एल क्यू, एम पी, एन आर एक संपाती आणि इथे आहे जी, ओके. अशा पद्धतीने मित्रांनो हे लिहायचं होतं. आय होप तुम्हाला ते कळालं असेल, अतिशय सोपा प्रश्न होता. भेटूया उद्यापर्यंत उद्याच्या भागात. तोपर्यंत मित्रांनो टेक केअर, काळजी घ्या, धन्यवाद.